वळूयात भंडारा गोंदियाकडे. भंडारा गोंदियामध्ये मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली होती. सकाळचा आढावा घेतला तर यावेळी मात्र महिला मतदारांची गर्दी इथे दिसून आली. दुपारच्या उन्हातही या भागातल्या मतदान केंद्रावरती तरुण पिढी गर्दी करतेच आहे. साधारणतः गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा मतदानाला जास्त प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. भंडारा गोंदिया या ठिकाणच्या मतदान केंद्रावरती देखील सकाळच्या प्रहरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला होता आणि त्यानंतर आता तरुण मंडळी देखील मतदान केंद्राकडे जात असल्याचं पाहायला मिळतंय. यंदा मात्र या ठिकाणी भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी मतदानाची संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे. अमर घटारे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. अमर, सध्या काय टक्केवारी सांगते, किती प्रमाणामध्ये मतदान झालेलं पाहायला मिळत आहे आणि आता 4 वाजलेले आहेत, हळूहळू मतदार राजा पुन्हा एकदा घरातून बाहेर पडताना दिसेल, साधारणतः किती टक्के मतदान या ठिकाणी अपेक्षित आहे भंडाऱ्यात? विशाल, खरं तर सकाळी आज 7 वाजतापासून जेव्हा मतदान सुरुवात झाली तेव्हा सकाळी 10 वाजेपर्यंत साधारणतः 11% फक्त मतदान झालेलं होतं. त्यानंतर मात्र कुठेतरी 12 पर्यंत 15 पर्यंत गेले, नंतर मात्र पूर्ण उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये पूर्ण मतदानाचा जो हे होता टक्केवारी ती पूर्ण घसरली होती. मात्र दुपारी 2 वाजतापासून कुठेतरी मतदार राजा हा बाहेर निघाला आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्याला गर्दी पाहायला मिळाली. सोबतच महिला असतील, तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील, यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे हे मतदान केंद्रावर दिसली आणि आता 4 वाजेपर्यंत 40% मतदान झालं आहे आणि अजूनही 2 तास शिल्लक आहे आणि ह्या 2 तासामध्ये जसजशी ऊन उतरते तसं तसे मतदार जे आपल्या घरातून बाहेर पडतील. आणि खरं तर इथचे जे स्थानिक लोक आहेत ते सांगतात की 65% मतदान इतकं होईल. विशाल, नक्कीच, मात्र मतदारांची टक्केवारी यंदा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. तशा प्रकारचा भंडारा गोंदियाकरांचा प्रतिसाद मतदान केंद्रावरती दिसतोय का? खरं तर सकाळी मात्र काही प्रमाण गर्दी होती, मात्र दुपारी कमी होती आणि पण आता 2 वाजतापासून मतदान केंद्राच्या मागे बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या दिसतात. मुली असतील, मुलं असतील अशा आणि वृद्ध जे महिला वृद्ध महिला आणि वृद्ध पुरुष होते यांची मात्र आता 3 वाजतापासून मात्र मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर भीड आपल्याला पाहिजे दिसते. विशाल, नक्कीच धन्यवाद ताज्या अपडेट्ससाठी. वेळोवेळी अमर घटारे आम्ही तुमच्याशी संपर्कात राहू आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही आकडेवारी पोहोचत राहूयात.